माहित नव्हतं. बरं झालं तू ही चांगली बातमी दिलीस ते. अगं तुला कुणापासून काही लपवायची गरज नाहीये. नाही मी लपवत नाहीच आहे, कारण लपवण्यास पळून जातोय. मग मॅरेथॉन नाय, मी घर सोडून पळून जातोय. कशात माझा एका मुलावर प्रेम असा, माका लगीन करूचा. हे बघ तू काय बोलता, तुका कळता? पुढे येऊ नकोस, तुका अरुंधतीची शपथा. अरुंधती मरतला, खाली बस तुका शपथा. रवळनाथ कोपतलो, रवळनाथ कोपतलो पूजा करा. बघा माका त्याच्याशी लगीन करूचा असा, आणि मी तुमका सांगणं माझं कर्तव्य समजतंय. हा मी जाते. अगो थांब, काय करतास? पप्पा बीपीच्या गोळ्या वेळेवर घ्या, आणि आई त्यांना त्रास नको देऊस. बाय बाय. अगो अगो कोणा मागणं पडतस? अरे आता हात दाखवायला लागतोय, इकडे फॅन फॉलोअर्स आहेत आपले. अहो काळ कुत्र पण नाही हो समोर. कोण आहे मी? कोण आहे? गणेश धनाजीराव डाफळे. गदडा, तुम्हाला 10 वेळा सांगितलंय ते ग चा ग, धनाजीरावचा ध आणि डाफळेचा डा असं वर करून घेत जाऊ नका म्हणून. तुम्हाला किंमत नाही किंमत. या चाळीचं भवितव्य आहे आपण, भावी नगरसेवक. अरे या चाळीत सार्वजनिक संडास बांधले गेले. कोणामुळे? माझ्यामुळे. अरे या चाळीत रोज रोज डास मारायला धूरवाला येतो. कोणामुळे? माझ्यामुळे. भाऊ मी मामा झालो. कोणामुळे? हो भाऊ, बहीण आहे ती माझी. अरे तुझी बहीण जेव्हा ती गरोदर होती तेव्हा डिलिव्हरीच्या वेळेला आपल्या चाळीत ती अँब्युलन्स आली की नाही? कोणामुळे? माझ्यामुळे. जा त्या चाळीत पेढे वाट. भाऊ पैसे? मामा कोण झाले? पैसे कोण देणार? जा निघ. तर समस्त तुरु तुरु चाळवासियांनो, गणेश धनाजीराव डाफळे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. अरे तुरु तुरु चाळीचं भवितव्य पळाली. कोणामुळे? तुमच्यामुळे. अरे तुझ्या चल आला समस्त चाळवासियांनो आपल्याला प्रचंड इट्स फॉरमास्टिक. आहो चाळीत अगर होमवर्क लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम, पापड़ के सामने कुत्रा लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम. दादा दादा आता जाके शॉप. हाँ बेडो, तुम सब लोग मम्मी लोग को बता के आए ले ना? मावशीची. मावशीची पण परमिशन लेके आने का क्या? समझले? झाड़े लावा, झाड़े जगो. दादा आता शक्तिमान. हाँ भाई घेतो ना. कुठे गेला यार बॉल? कधी पासून अरे बघ ना यार हेडलाइट बॉल मारलाय आम्ही इकडे, कधी बसून मिळतच नाही. अरे तिकडे नाही रे, इकडे. हेडलाइट आहे रे ते. अरे उगाच बोलतात का हेडलाइट भाई? हा ऐक ना, माझी चड्डी हरवली आहे. ब्लू कलरची होती का? हा
ही बघ ह्यानी घातली आहे, माझी आहे यार, दे ना एक। ए रूपाची आहे। ओहो, मैं जानता हूँ इस लड़के को मैं जानता हूँ। आपल्या तुरुतुरुताईचे युवा प्लेयर, लाखो मुलींची धडकन आणि प्रत्येक मॅच सटक्यात फिनिश करणारे आपले युवा प्लेयर रम्या दादा उर्फ धोनी समोरच्या टीमला धूळ चारताना दिसत आहेत। और ये हेलिकॉप्टर शॉट, बॉडी एकदम छह रन। रम्या वैष्णवी काय वैष्णवी चाळ सोडून चालली काय? हो मॅच मध्ये व्यत्यय आणि रम्या दादा काही पर्सनल कारणास्तव मैदानाच्या बाहेर जाताना स्ट्रॅटेजिक टाइम आउट। वैष्णवी माझं प्रेम, आम्ही एकाच चाळीत राहतो पण आता ती चाळ सोडून जाते कायमची, जाता जाता एकदा शेवटचा भेटावा म्हणून आम्ही नेहमीच्या जागी भेटलो, जुन्या गोष्टी आठवू लागलो, तिचं ते लाजणं रागवणं मनवणं तिचं रुसणं तिचा सहवास तिचा हात पकडून चालणं तिच्या सोबत हसणं तिची काळजी घेणं तिचा तो स्पर्श चाळीत चोरून भेटणं हे सगळं संपणार होत आता। बोल ना, मला तुझ्या आवाजाची सवय झाली आहे। मी काहीच बोलू शकत नव्हतो, मी बोललो असतो तर पहिल्या शब्दासकट माझ्या अश्रूंचा बांध फुटला असता। मला फक्त तिला शेवटचं मिठीत घेऊन हे सांगायचं होतं की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, अगदी स्वतःपेक्षाही जास्त। तू येशील मला सोडायला? पुन्हा कधी येशील भेटायला? दोघांच्याही प्रश्नांची उत्तर दोघांनी दिली नाही, आम्ही निघालो। अचानक तिने मला थांबवलं। मी तुझ्यावर खूप प्रेम करते, अगदी स्वतःपेक्षाही जास्त। जी गोष्ट मी तिला बोलणार होतो ते सुद्धा तीच म्हणाली आता। माझ्याकडे अश्रूंशिवाय काहीच उरलं नव्हतं। तिने माझ्यासाठी गिफ्ट आणलं होतं, कड मला खूप आवडत, तिला माझ्या सगळ्या आवडी माहिती होत्या। मी आज पण तिच्यासाठी काहीच आणलं नव्हतं। तिची जाण्याची वेळ आली होती, आम्ही निघालो। वैष्णवी जातीय कायमची। थांब वैष्णवी, नको जाऊस। आणि वैष्णवी निघून गेली कायमची। दादा आपल्या चाळीत एक नवीन मुलगी आली। काय बोलतो? भागो भागो भागो। आमचा पहिला लंच ब्रेक आहे। You know the peach, peach you know see the dryness of a peach and कोण आहे? ऑडिओ नाहीये भाई।